नमस्कार, वरणगाव लाईव्ह बातमीपत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत. वरणगाव येथील आनंद महिला फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. जगात कोरोनाचं थैमान वाढल्याने याचा अटकाव करण्यासाठी सोशल डिस्टन्स व तोंडावरती मास्क असणे आवश्यक आहे. मात्र बाजारात मास्कची टंचाई असल्याने अनेकांना रुमालाचा वापर करावा लागतो. या अनुषंगाने आपणही सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे व बेरोजगार महिलांना रोजगार मिळवून दिला पाहिजे या उद्देश समोर ठेवून प्युअर कॉटनपासून मास्क बनवणे सुरू केले आहे. यासाठी ग्रामपंचायतीची भरपूर मागणी आहे. हे मास्क कमी दरात उपलब्ध करून देणार आहेत. या कामात त्यांना संगीता माळी, प्रीती शेडके, आरती चौधरी, निर्मला शेडके, उषा तावडे, ज्योती शिंगार, प्रमिला माळी, मंगला माळी आदींचे सहकार्य मिळत आहे. हा उपक्रम आनंद महिला फाउंडेशनच्या माध्यमातून वरणगाव शहरात सुरू आहे आणि या उपक्रमाबद्दल त्यांचे देखील कौतुक होत आहे. माझं नाव प्रतिभा जितेंद्र तावडे. आम्ही या ठिकाणी कोरोनाचा देशभरात हाहाकार उडालेला आहे आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव पाहून मास्कची गरज लक्षात घेता या ठिकाणी आनंद महिला फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मास्क बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. कारण मास्कची पण या ठिकाणी काळाबाजार होतोय आणि अतिशय स्वस्त रुपयांमध्ये आम्ही ते मास्क अवेलेबल करून देतोय, ह्या ठिकाणी तयार करून देतोय. एक सामाजिक बांधिलकीतून आम्ही हे काम करतोय जेणेकरून महिलांना रोजगार पण मिळेल आणि स्वस्त किमतीमध्ये लोकांना मास्क पण तयार होतील. यासाठी आम्ही हा जो कापड आणलेला आहे तर हा कापड कॉटनचा कापड आम्ही इथे वापरलेला आहे जेणेकरून श्वास घ्यायला त्रास नाही होणार. ह्या कापड आम्ही स्थानिक स्तरातूनच घेतलेला आहे कापड दुकानदारांकडून आणि इलास्टिक अवेलेबल नसल्यामुळे आम्ही हा मायक्रोमचा धागा वापरलेला आहे. पर पीस आम्ही महिलांना 3 रुपयेप्रमाणे हा शिवायला देतोय जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल आणि अशा पद्धतीने आनंद महिला फाउंडेशनच्या माध्यमातून हे आम्ही मास्क स्वस्तात देतोय. हे आम्ही सध्या ग्रामपंचायतीला प्रोव्हाइड करतोय. जवळपास 8 दिवसापासून आमचं हे काम चालू आहे आणि दोन सुसरी टाकळी ह्या ग्रामपंचायत फेकरी अशा ग्रामपंचायतीने आमचा माल गेलेला आहे आणि महिलांना या ठिकाणी आम्ही रोजगार पुरवण्याचं काम आनंद महिला फाउंडेशनच्या माध्यमातून. आतापर्यंत आपले जवळपास 5,000 मास्क गेले. एका दिवसाला आम्ही 1,000 मास्क बनवतो आणि आता अजून 2,000 ऑर्डर आहे. एक सामाजिक बांधिलकी जोपासत आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन हे काम केलं आहे.